आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमधल्या एस टी बसेस एसटी सेवा आजही बंद ठेवण्याचा निर्णय झाला सोलापूरमधल्या नऊ आगारातील जवळपास दीड हजार फेऱ्या रद्द होतात त्यामुळे प्रवाशांना खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागतोय आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती राज्यात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या ज्यामध्ये प्रामुख्यानं एस टीला लक्ष करण्यात आलं त्या पार्श्वभूमीवरती राज्यातल्या अनेक थी ठिकाणी एसट्या ज्या आहेत त्या बंद करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आला सोलापुरात देखील आपल्याला तीच परिस्थिती कालपासून पाहायला मिळते काल एका दिवसाचा जर विचार केला तर सोलापूरच्या नऊ आगारातून जवळपास दीड हजार फेऱ्या ज्या आहेत एका दिवसात रद्द करण्यात आलेल्या तीच परिस्थिती आज देखील आपल्याला पाहायला मिळते आज सकाळपासून सोलापूरच्या या आगारातून एकही एस टी जी आहे ती बाहेर पडलेली नाही आहे तर लालपरींचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते यामुळे झालेलं आहे काल जवळपास दीड हजार फेऱ्या रद्द झाल्यानं एकटा सोलापूर आगाराचा विचार केला जवळपास ऐंशी ते नव्वद लाख रुपयांचा तोटा जो आहे तो एस टी प्रशासनाला सहन करावा लागणार आहे सोबतच एस टी स्टँड परिसर आपण जर बघितला तर पूर्णतः शुकशुकाट जो आहे तो या परिसरात आपल्याला पाहायला मिळतो आहे प्रवाशांना जो आहे तो ना इलाज असतो खाजगी गाड्यांचा आधार जो आहे तो घ्यावा लागतो आहे अनेक प्रवासी एस टी स्टँड परिसरात येतात आणि पाहतात की आज तरी एस टी सुरू आहे का मात्र एस टी आज सकाळपासूनही बंद असल्या खासगी खाजगी गाड्यांशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडं उरलेला नाही आहे एजंट जे आहेत ते बाहेरून आत येत आहेत प्रवाशांना घेऊन जे ते बाहेर जात आहेत खाजगी गाड्यांचा वापर केल्यामुळं प्रवाशांना नाहक तो आर्थिक खर्च देखील जास्त करावा लागतो आहे मात्र एसटी स्टँड परिसरात आपल्याला एक शुकशुकाट आज सकाळीपासून पुन्हा एकदा पाहायला मिळतो मागच्या दोन दिवसापासून सोलापूर एस टी स्टँडमध्ये एकही बस जी आहे ती बाहेर पडलेली नाही आणि एका दिवसात मी जसं म्हणालो की नऊ आगारातून जवळपास दीड हजार फेऱ्या ज्या आहेत ते एस रद्द करायला लागणार त्यामुळं ऐंशी ते नव्वद लाख रुपयाचा तोटा आ, राज्य शासनाच्या परिवहन महामंडळाला सहन करावा लागला आहे कॅमेरा पर्सन युवकांतिसहा आफताब शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट